शहरातल्या नागापूर बोलेगाव परिसरात जंतुनाशक फवारण्याचं काम करीत असताना स्थानिक नगरसेविकेच्या नागरिकाकडून अहमदनगर महानगरपालिकेच्या दोन स्वच्छता निरीक्षकांना बेदम मारहाण करण्याचा प्रकार घडला. या घटनेचा निषेध करण्यासाठी महानगरपालिकेचे कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे आणि आनंदराव वायकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत संप पुकारण्यात आला. पालिका कार्यालयात कामगारांची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त आरोग्य सेवेची सर्व कामं पालिका कामगारांनी बंद पडलेत. जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही आणि नगरसेविकेच्या नगरसेवकपद रद्द होत नाही तोपर्यंत हा संप आपण मागं घेण्या न घेण्याचा निर्धार कामगार युनियननं व्यक्त केलाय. महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज महापालिकेतील सर्व खात्यातील कर्मचारी हे पूर्णतः आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये उतरलेले आहेत. ज्यामध्ये आरोग्य खात्यातले सफाई कामगार आहेत, त्याच्यामध्ये इतरही फोर क्लास कामगार जे आहेत, चतुर्थ श्रेणी कर्मचारी याच्यात उतरलेत, कार्यालयीन कर्मचारी उतरलेले आहेत. आज या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माननीय आयुक्तांनी संघटनेला चर्चेला बोलवलेलं. या चर्चेमध्ये आम्ही दोन काही मागण्या त्यांच्यापुढे ठेवलेल्या आहेत, ज्या कालही केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं तर एक आहे की काही आरोपी पकडले असं सांगितलं जातं, पण प्रमुख आरोपी अजून फरार आहेत. त्या उरलेल्या सर्वच प्रमुख आरोपींना तत्काळ अटक झाली पाहिजे ही मागणी आम्ही त्यांच्यापुढे ठेवलेली आहे. दुसरं असं आहे की जी नगरसेविका आहे ती नगरसेविका आणि या प्रकरणा मारहाण प्रकरणातला जो आरोपी आहे निलेश भाकरे हे मागे गुटफेक प्रकरणामध्ये सामील होते. त्याच्यामुळे या नगरसेविकेचा शासन निर्णयानुसार तत्काळ नगरसेवक पदरत करायचा प्रस्ताव आजच्या स्थिती पाठवावा ही एक दुसरी मागणी आम्ही या ठिकाणी आता केलेली आहे. आणि तिसरं असं आहे की यावेळी महत्त्वाची काही मोहीम आहे कारवाई करायची होती, त्यावेळी पोलीस संरक्षण ही कामगारांना असलं पाहिजे ही एक महत्त्वाची मागणी आम्ही त्यांच्याकडे ठेवलेली आहे. ह्या तिन्ही मागण्यांची सोडवणूक जोपर्यंत होत तोपर्यंत जे आज काम बंद आंदोलन सुरू झालेलं आहे, कामावरचा एक तऱ्हेचा बहिष्कार आहे, हा खरं तर सत्याग्रह आम्ही त्याला म्हणतो तो संप नाही. हे आंदोलन हे प्रलंबित राहणार आहे. जर ठोस कारवाई पोलीस खात्याकडनं ठोस कारवाई महापालिका प्रशासनाकडून झाली नाही तर हे आंदोलन लांबणार आहे आणि त्याला पूर्णतः जबाबदार आहे हे महापालिका प्रशासन असणार आहे. कारण बंदोबस्त दिला नसता तर हे मारहाण झालं, बंदोबस्त दिला असता तर मारहाण झाली नसती या ठाम मतावर आम्ही आजही आहोत. त्याचबरोबर महापालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांची सफाई कर्मचाऱ्यापासून सर्व जे फील्डवर काम करतात आणि कार्यालयीन कर्मचारी यांची कोरोनाच्या वातावरणामध्ये नव्यानं तातडीनं वैद्यकीय तपासणीची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे. ती तपासणी मोहीम आत्ता सुरू वैद्यकीय आरोग्य तपासणी मोहीम आत्ता सुरू होते आहे असं आयुक्तांनी आम्हाला शब्द दिलेला आहे. आणि जी मारहाण झालेले दोन कर्मचारी आहेत त्यांचा पूर्ण वैद्यकीय खर्च आहे जी महापालिका प्रशासन करणार आहे याची कबुली त्यांनी दिली. असं जरी असलं आरोपी अटक जोपर्यंत होत नाही आणि तो प्रस्ताव अपात्रतेचा नगरसेविकेचा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत हे आंदोलन जारी राहील. पुन्हा एकदा ही जबाबदारी महापालिका प्रशासनावर निश्चित करतो.